नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मेदूवडे बनवणार आहोत. मेदूवडे म्हटले की आपल्याला उडीद डाळीचे मेदूवडे आठवतात, पण आज आपण तांदळाच्या पिठापासून झटपट असे होणारे खुसखुशीत मेदूवडे बनवणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तांदळाच्या पिठाचे मेदूवडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेऊया. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तांदळाला स्वच्छ पुसून ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर करून ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक वाटी घट्ट दही. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता, पण दही घातल्यामुळे हे मेदूवडे छान होतात, तर त्यामुळे दही असेल तर दहीच वापरा. तर त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरलं तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा आलं पेस्ट. त्यानंतर एक चमचा जिरे आणि चवीपुरते मीठ. तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं तर त्या वाटीने मी एक वाटी पाणी टाकत आहे आणि आपण हे पीठ आता मिक्स करून घेऊया. तर पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे तर आणखीन मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे. तर लागेल तसे आपण गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं हे पीठ बनलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर इतपत जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही. तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. गॅसवर मी पॅन ठेवली आहे आणि यामध्ये आपण हे पीठ ओतून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आहे, म्हणजे हे पीठ हे जे आपण बॅटर बनवलं आहे ते गरम होईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे. तर हे बॅटर आता गरम झालेलं आहे, तर आता आपण गॅस बारीक करून घेतलेला आहे. तर सतत आपण अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे, म्हणजे हे पीठ थोड्या वेळाने घट्टसर होईल. तर हे बॅटर घट्ट होण्यासाठी जास्तही वेळ लागत नाही, तर थोड्या वेळात हे पीठ घट्टसर होईल. आपण हे सतत ढवळत असल्यामुळे खाली तळाशी देखील हे बॅटर चिकटणार नाही. आता हे पॅनपासून देखील न चिकटता वेगळं होत आहे, म्हणजेच आता हे पीठ घट्टसर झालेलं आहे. तर इथे आपण गॅस बंद करून घेऊया. तर हे पीठ थंड होण्यासाठी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे बॅटर थोडंसं थंड झालेलं आहे, तर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण थोडंसं मळून घेऊया. परत थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि या बॅटरचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि गोळा घेऊन असा गोलाकार फिरवून थोडासा असा चपटा करून घ्यायचा आहे. आणि चपटा केल्यानंतर यामध्ये आपण एक होल करून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेऊया.
तर अशाच पद्धतीने आपण हे सर्व मेदूवडे बनवून घेतलेले आहेत। कढईमध्ये मी अगोदरच तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, तर तेल आता तापलेलं आहे। तर तेल व्यवस्थित तापले की नाही चेक करण्यासाठी आपण सुरुवातीला एक छोटासा मेदूवडा टाकून पाहूया। तर सुरुवातीला आपण हे पळीने किंवा चमच्याने टच करायचं नाही, हे आपोआपच वरती येऊ द्यायचं आहे। तर याला आता आपण पलटून घेऊया। सोनेरी रंगावर आता हे तळून झालेलं आहे। तर एक एक करून आपण हे मेदूवडे तेलामध्ये सोडूया। तर जितके बसतील तितकेच आपण हे मेदूवडे यामध्ये टाकायचे आहे। तर मी 5 मेदूवडे टाकलेले आहेत। तर गॅस मध्यमपेक्षा थोडंसं कमी आचेवर ठेवायचं आहे। साधारणतः आता 1.5 ते 2 मिनिटे झालेली आहेत। तर आपण हे पलटून घेऊया। तर हे पहा थोडंसं सोनेरी रंग आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूने देखील आपण सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत। तर हे दुसऱ्या बाजूने देखील सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत। तर तेल निथळून आपण डिशमध्ये हे सर्व काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले देखील मेदूवडे आपण तळून घेऊया। तांदळाच्या पिठाचे मेदूवडे बनून आता तयार आहेत। तर यातील एक मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा छान खुसखुशीत झालेले आहेत। तर हे खुसखुशीत असे मेदूवडे तयार आहेत। तर हे मेदूवडे तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।